देशात कोरोनाची दुसरी लाट असून अनेक राज्यांना त्याचा मोठा फटका बसलाय. अशा परिस्थितीत ज्या जिल्ह्यांमध्ये संसर्ग पसरण्याचा वेग अधिक आहे आणि जिथं मृत्यूदर जास्त आहे अशा ठिकाणच्या जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. गावनिहाय समित्या सक्षम करा, एक एक गाव कोरोनामुक्त करा, ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आहे तिथं लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना मोदी यांनी केल्या. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी हे प्रथम कोरोना योद्धा आहेत अशा शब्दातही पंतप्रधानांनी शासकीय अधिकाऱ्यांचं मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत विविध राज्यातील अधिकारी आणि महाराष्ट्रातील 7 जिल्हाधिकारी यांच्याशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचं कौतुक केलं. जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी हे प्रथम कोरोना योद्धा आहेत, त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळेच परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे असं त्यांनी सांगितलं. विविध जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी मिळून केलेल्या कार्याची पंतप्रधानांनी स्तुती केली. ज्या ठिकाणी यशस्वी प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात आलेत ते केंद्र शासनाकडे पाठवावेत अशी सूचना मोदींनी केली. लसीकरणाच्या मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर लस वाया जाऊ नये याबाबत दक्षता घेण्याबाबत पंतप्रधानांनी सल्ला दिला. महाराष्ट्र राज्यातील केवळ अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नियोजित कार्यक्रमानुसार प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळाली. व्हिडिओ कॉन्फरन्सला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध खात्यांचे सचिव उपस्थित होते. दरम्यान एकूण परिस्थितीचा आढावा घेत पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांचं मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला असं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काही चांगल्या उपाययोजना राबवलेल्या आहेत आणि त्यामुळे कोरोना नियंत्रित ठेवण्यात आलेला आहे त्या सूचना केंद्र शासनास पाठवण्याची विनंती केलेली आणि त्यानंतर त्या बेस्ट प्रॅक्टिसेस सर्व देशामध्ये इतर जिल्ह्यातही लागू करण्याबाबत त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. एकंदरीत माननीय पंतप्रधान महोदयांनी सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचं मनोधैर्य उंचावणं, त्याचप्रमाणे कोरोनाशी ज्या पद्धतीनं सर्व शासकीय यंत्रणा, इतर सामाजिक संस्थांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागानं सहकार्यानं काम करीत आहे त्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून इथून पुढील कालावधीतही जागरूक राहून काम करण्याबाबत सूचना केलेल्या आहेत.